मित्रांनो, मैथ मराठी या चैनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मागच्या भागामध्ये आपण संख्याज्ञानाविषयी, संख्याज्ञान, विषम संख्या, सम संख्या, मूळ संख्या, सहमूळ संख्या व जोडमूळ संख्या, त्रिकोणी संख्या हे मागच्या एक दोन भागामध्ये आपण पाहिलेलं आहे। तर आज संख्याज्ञानावरचा पुढचा एक भाग आहे, त्याच्यामध्ये आपल्याला परीक्षेमध्ये विविध असे प्रश्न विचारले जातात 1 ते 100 अंकापर्यंत, की 1 ते 100 या अंकामध्ये 0 किती वेळेस येतात, 1 किती वेळेस येतात, असं बऱ्याच वेळेस विचारलं जातं। मग त्याविषयी आपण आज थोडी माहिती पाहू, त्याचे शॉर्टकट ट्रिक लक्षात ठेवू। मग आज आपण पाहू 0 किती वेळेस येते। तर 1 ते 100 मध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 इथं 100ला 2 असल्यामुळं 10 आणि 11 म्हणजे आपल्याला 1 ते 100 या अंकामध्ये 0 हे 11 वेळेस येते। हे पहा मित्रांनो, 1 ते 0 हे 11 वेळेस येतं। मग आता 1 ते 0 हे सॉरी 1 ते 100 मध्ये 0 11 वेळेस येतं, किती वेळेस येतं, 11 वेळेस येतं। मग हे 0 ते एकक स्थानी किती वेळेस येतं, तर मित्रांनो एकक स्थानी इथं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 म्हणजे 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 तर 9 वेळेस एकक स्थानी आणि 100ला 1 असं 10 वेळेस एकक स्थानी येतं, आणि 100च्या शून्यामध्ये दशक स्थानी 1 वेळेस येतं, म्हणजे एकक स्थानी ते 10 वेळेस येतं आणि दशक स्थानी 1 वेळेस, शतक स्थानी येत नाही। त्याच्यानंतर आपण 1 ते 100 मध्ये 1 किती वेळेस येतं, 1 ते 100 मध्ये 1 पहा, हे 1, हे 10च 1, 2 इथं 2 असल्यामुळं 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 15, 16, 17, 18, 19, 20 आणि इथं 100ला 21 म्हणजे 1 ते 100 पर्यंत 1 हा अंक 21 वेळा येतो। हे पहा इथं लिहिलंय मी, 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असतात त्यामध्ये 0 ते 9 अंक किती वेळा येतात जास्तीत जास्त, तर 0 हा एकूण 11 वेळेस येतो, त्याच्यापैकी एकक स्थानी 10 वेळेस राहतो आणि दशक स्थानी 1 वेळेस राहतो। तर 1 हा अंक किती वेळा येतो, 21 वेळा येतो 1 ते 100 मध्ये 21 वेळा। मग त्याच्यापैकी एकक स्थानी किती वेळेस राहतो आपण पाहूया इथं, हे इथं 1, हे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 10 वेळेस हा एकक स्थानी राहतो। मग आता दशक स्थानी किती वेळेस राहतो, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 वेळेस दशक स्थानी, आणि 100चा 1 हा शतक स्थानी 1, असं हे 10, 10, 20, 21। मग आता 2 किती वेळेस येतात 1 ते 100 मध्ये, हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 मग 2 हा अंक 1 ते 100 मध्ये 20 वेळेस येतो। त्याच्यापैकी एकक स्थानी किती वेळेस येतो पहा, एकक स्थानी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 एकक स्थानी तो 10 वेळेस येतो आणि दशक स्थानी 10, शतक स्थानी हा 2 हा अंक येत नाही। तसंच आपल्याला 3 हा अंक एकूण 1 ते 100 मध्ये 20 वेळेस येतो, एकक स्थानी तो 10 वेळेस, दशक स्थानी 10 वेळेस, शतक स्थानी येत नाही। त्याच्यानंतर 4 हा अंक, हे 4 अंक आपल्याला हो का 20 वेळेस येतो, त्याच्यापैकी एकक स्थानी 10 वेळेस येतो, दशक स्थानी 10 वेळेस। आता जसं तुम्हाला मी सांगितलं तशाच प्रकारे तुम्ही करून पाहू शकता,
मी तर करून पाहूनच हे चार्ट तयार केलेला आहे। तर शतकस्थानी शून्य, मग त्याच्यानंतर पाच सहा सात आठ आणि नऊ। मित्रांनो हा पाच सुद्धा वीस वेळेस येतो, एकक स्थानी दहा वेळेस, दशक स्थानी दहा वेळेस, शतक स्थानी हा अंक येत नाही। सहा वीस वेळेस येतो, एकक स्थानी दहा वेळेस येतो, दशक स्थानी दहा, शतक स्थानी येत नाही। सात सुद्धा तसंच, दहा वेळेस एकक स्थानी, दहा वेळेस दशक स्थानी। आठ शतकस्थानी येत नाही, सात फक्त शतकस्थानी एकच हा अंक येतो। शून्य दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आहे, नऊ हे अंक येत नाहीत शतकस्थानी, कारण की शंभर मध्ये फक्त एक ते शंभर मध्ये शतक ची एकच संख्या आहे, ती आहे शंभर। मग तिथं शतकस्थानी एक हा एक ते एकच वेळेस येते। आठ हा अंक एकक स्थानी दहा, दशक स्थानी दहा, शतक स्थानी येत नाही। नऊ हा अंक एकक स्थानी दहा आणि दशक स्थानी दहा वेळेस येतो। तर मित्रांनो आपल्याला सगळ्यात सोपं ह्याच्यापैकी फक्त दोन ते तीन गोष्टी लक्षात ठेवायचे। शून्य हा अंक एकूण एक ते शंभर मध्ये अकरा वेळेस येतो। पहिला मुद्दा, शून्य अकरा वेळेस येतो। दुसरा, एक हा अंक एक ते शंभर मध्ये एकवीस वेळेस येतो। आणि त्याच्यानंतर दोन ते नऊ हे अंक एक ते शंभर मध्ये फक्त वीस वेळेस येतात, लक्षात असू द्या। त्याच्यापैकी शून्य हा अंक एकक स्थानी दहा वेळेस येतो आणि दशक स्थानी एक वेळेस येतो, शतक स्थानी येत नाही। फक्त शतक स्थानी येणारा एकच अंक आहे। मग एक हा दशक एकक स्थानी दहा, दशक स्थानी दहा वेळेस आणि शतक स्थानी एक वेळेस येतो। आणि बाकीचे अंक एकक स्थानी दहा वेळेस आणि शतक स्थानी सॉरी दशक स्थानी दहा वेळेस येतात, बाकी शतक स्थानी कोणताच अंक येत नाही। तर हे एक ते शंभर पर्यंत एकूण एकशे ब्याण्णव अंक आहे। एक ते शंभर पर्यंत एकूण एकशे ब्याण्णव अंक आहेत। तर मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की एक ते शंभर पर्यंत आपल्याला याचा प्रश्न येऊ शकतो की एक ते शंभर पर्यंत एक अंक किती वेळेस। त्याच्यानंतर असा भी काही प्रश्न येऊ शकतो की दहा सॉरी अकरा ते शंभर पर्यंत एक हा अंक किती वेळेस येतो। तर मित्रांनो अकरा ते शंभर विचारले, मग आता एक हा अंक आपला एक ते शंभर पर्यंत एकवीस वेळा येते। मग आता अकरा ते शंभर विचारले, त्यापैकी आपल्याला एक आणि दहाच एक एक दोन गेलं, तर एक हा अंक आपल्याला एकोणीस वेळेस येतो। एक ते सॉरी अकरा ते शंभर पर्यंत एकोणीस वेळा येतो। असे हे जर तुम्ही एवढ्या तीन गोष्टी जर लक्षात ठेवलात, शून्य एक आणि दोन ते नऊ हे अंक किती वेळेस येतात, शून्य हा अकरा वेळेस येतो एक ते शंभर मध्ये, एक हा अंक एकवीस वेळेस येतो आणि दोन पासून नऊ पर्यंतचे प्रत्येक अंक वीस वेळेस येतात, एवढं जर तुम्ही लक्षात ठेवलात तर तुम्हाला ह्याच्यावरचा कुठलाही जरी प्रश्न आला तर तो एकदम सोपा जाईल। त्यानंतर आपण पाहू पुढचा भाग आपण पाहणार आहोत। आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येतो मोठ्यात मोठी संख्या, लहानात लहान संख्या, तीन अंकी दोन अंकी, मोठ्यात मोठी संख्या, लहानात लहान संख्या असं विचारलं जातं। मग आपण काय करायचं की मित्रांनो एक लक्षात ठेवा, एक अंकी मोठ्यात मोठी संख्या ही नऊ येणार, दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या नव्याण्णव येणार, तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या नऊशे नव्याण्णव येणार।
मग आपल्याला जर असे जर प्रश्न जर येतात, म्हणजे आपल्याला तुमच्या एक लक्षात आला असेल की मोठ्यात मोठी संख्या एक अंकी नऊ, एक अंकी म्हणलं की नऊ हा एक वेळेस, दोन अंकी म्हणलं की नऊ दोन वेळेस, तीन अंकी म्हणलं की नऊ तीन वेळेस लिहिल्याच्या नंतर तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार होते, तर पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या अशाच पद्धतीने तयार होते, पाच वेळेस नऊ लिहायची, एक दोन तीन चार पाच, 99,999 ही पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे, ही एक दोन तीन चार पाच, पाच वेळेस नऊ लिहिले की पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या आपल्याला मिळते। मग प्रश्न जरी तुम्हाला नऊ अंकी जरी विचारला, नऊ अंकी मोठ्यात मोठी संख्या जरी विचारली, तर सर्वात सोपा आहे नऊ वेळेस नऊ लिहायचं, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ, नऊ वेळेस नऊ लिहिलं, नऊ अंकी म्हणलं की नऊ नऊ वेळेस, पाच अंकी म्हणलं की नऊ पाच वेळेस, तीन अंकी म्हणलं की नऊ तीन वेळेस, दोन अंकी म्हणलं की नऊ दोन वेळेस, एक अंकी म्हणलं की नऊ एक वेळेस। त्याच्यानंतर आपण हे पाहिलं मोठ्यात मोठी, आता लहानात लहान संख्या, आता लहानात लहान संख्येचं काय, एक अंकी लहानात लहान संख्या, ही एक आहे, मग दोन अंकी लहानात लहान संख्या, दहा, तीन अंकी लहानात लहान संख्या शंभर, चार अंकी लहानात लहान संख्या 1000। मित्रांनो, तुमच्या एक लक्षात आलं असेल की इथं एक अंकी एक आहे, दोन अंकी दहा आहे, तीन अंकी शंभर आणि चार अंकी 1000, ह्या तिन्ही मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की दोन अंकीला एक शून्य आहे, तीन अंकी म्हणलं की एकच्या पुढे दोन शून्य आणि चार अंकी म्हणलं की एकच्या पुढे तीन शून्य, जेवढे अंकी संख्या विचारले त्याच्यातून एक मायनस करायचं आणि एकच्या पुढे तेवढे शून्य द्यायचं, म्हणजे लहानात लहान संख्या आपल्याला मिळते। आता आपल्याला जर त्यांनी विचारलं सहा अंकी लहानात लहान संख्या जर विचारली, तर एक काढायचं, इथं सहा अंकी विचारल्यामुळे सहा मधून एक गेला पाच राहिले, मग एकच्या पुढे पाच शून्य द्यायचे, एक दोन तीन चार पाच, म्हणजे सहा अंकी लहानात लहान संख्या ही किती आहे, 1,00,000 आहे। तर तुमच्या लक्षात आलं असेल की लहानात लहान मोठ्यात मोठी संख्या काढत असताना एक अंकी विचारलं की एक वेळेस नऊ, दोन अंकी विचारलं की दोन वेळेस नऊ, पाच वेळेस पाच अंकी विचारलं की पाच वेळेस नऊ, तसंच लहानात लहान संख्या जर विचारलं एक अंकी म्हणलं की एक, दोन अंकी म्हणल्याच्या नंतर एक जशाला तसं लिहायचं आणि एकच्या पुढे एक शून्य, एकूण दोन अंक झाले, तीन अंकी म्हणलं की एकच्या पुढे दोन शून्य द्यायचं, एकूण तीन अंक झाले, चार म्हणलं की एकच्या पुढे तीन शून्य द्यायचं, चार शून्य, जेवढे अंकी विचारले त्याच्यातून एक मायनस करायचा किंवा वजा करायचा, मग किती राहतील ते एवढे शून्य द्यायचे, कशाच्या पुढं एकच्या पुढं, एकच्या पुढं तेवढे शून्य द्यायचं। तर दहा अंकी जर लहानात लहान संख्या विचारलं की एक काढायचा आणि दहा मधून एक गेला तर नऊ, मग किती नऊ, एकच्या पुढं नऊ शून्य द्यायचं, म्हणजे दहा अंकी आपल्याला लहानात लहान संख्या मिळून जाईल। तर आपण याच्यावरचे काही प्रश्न पुढच्या भागामध्ये पाहू, धन्यवाद। तर मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलला, तर मॅथ मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व आपल्या मित्रांना। हे मी नवोदयची सिरीज चालू केलेली आहे, नवोदयचं मॅथ या विषयाचं किंवा गणित या विषयाचं माझ्या चॅनलवर तुम्हाला सर्व जास्तीत जास्त प्रश्न देण्याचा, जास्तीत जास्त तुम्हाला माहिती देण्याचा मी प्रयत्न करत आहे। माझे सुरुवातीपासूनचे जर व्हिडिओ पाहिले असतील तुम्ही, तर तुम्हाला नवोदयचं सर्व इतर प्रश्नांचा तुमचा उकल होईल किंवा तुम्हाला त्याचं उत्तरं मिळतील। धन्यवाद। मॅथ मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। जय हिंद।